सभा महाराज परिवर्तन पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने सांगत सभा राळेगणच्या या हनुमान मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होत असताना या ठिकाणी आपण सगळेजण परिवर्तन पॅनलचे निर्माते सगळे सभासद आणि पॅनलचे सगळे असणारे उमेदवार सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करत असताना गेले 4-5 दिवस या असणाऱ्या राळेगण विकास सोसायटीची निवडणूक आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे की तालुक्याच्या आमदारकीची निवडणूक आहे की कोणत्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ह्याचा संभ्रम तालुक्यातल्या लोकांमध्ये वाणीसाहेब झाला. खूप साऱ्या मित्रांचे फोन आले की नक्की निवडणूक कसली आहे, पहिली प्रचाराची सुरुवात कोणी केली, समोरच्या पॅनलने केली ना, पहिलं कोण बोललं, सुरुवात कोणी केली, परत ते काय म्हणतात, एकमेकावर टीका करू नका, यांनी बोलू नये, बोललं कोण, तुम्ही बोलले त्याचं विश्लेषण आम्ही केलं, आम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्यायची सोडलं. आज महेंद्र पॅनलमध्ये नाही, मी पॅनलमध्ये नाही, आम्हाला वैयक्तिक टार्गेट केलं. वैयक्तिक टार्गेट करताना आम्हाला काही फरक पडत नाही, कारण राजकारणात समाजकारणात काम करताना आरोप प्रत्यारोप होणार आहेत, पण त्याचं दूध का दुधन पाणी का पाणी कोण करतं, तर ती असणारी सुज्ञ जनता करते. आता मला एक सांगा, सुरुवातीला मी माझा एक मुद्दा क्लिअर करतो मग बाकी विषयांवर येतो, कारण त्या दिवशी म्हणाले कतीश आम्ही जो मुद्दा काढला शिवशंभूचा, बाबा त्याच्यावर काहीच बोलले नाही. अर्जुन मामा, शिवशंभू तुम्ही संचालक होते 2000 साली, बाळासाहेब खिलारींच्या नेतृत्वाखाली कामधेनू पत संस्थेची निवडणूक सगळेजण लढले. कोण पॅनल प्रमुख होता? बाळासाहेब खिलारी. भाऊदेवाडे त्यावेळेला 22 वर्षाचा होता, तो सभासद तिथं नाही नव्हता, पण बाळासाहेबाचं नाव उंचावलं पाहिजे म्हणून प्रत्येक माणसाशी वाईटपणा आम्ही कोणाशी घातला, अख्ख्या भागामध्ये तुमच्यामुळे अख्खा भाग विभागला होता ना, भागाची विभागणी कोणात होती, तू मोठा का तू मोठा, आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, पण आम्ही जिथं केलं ना तिथं प्रामाणिकपणाने केलं. मग त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज तुम्ही सौचुए खाके सगळे एकत्र कोण आहे ते, कालपर्यंत काय होते, अरे तत्वाची माणसं आहेत, न्यायाची आणि सत्य. आम्हाला पहिलं आमच्या अभिमानाने सांगितलं की सत्यवादी माणसं ही सत्यवादी माणसं एकत्र आहेत, तुम्ही प्रत्येक वेळेला स्वार्थ साधला, तुमचं सगळी सोय पाहिली म्हणून आम्ही वाईट, कारण आम्ही सत्य बाहेर काढलं. ते सगळं सांगणारे आज तुमची फारच इच्छा आहे बोलायची, तर आम्ही बोलणारच आहे. आणि मग शिवशंभूचा विषय तुम्हाला सांगतो. 2001 साली शिवशंभू पत संस्थेची स्थापना झाली. 2015 पर्यंत ती संस्था उतळे गुरुजी सुरुवातीचे चेअरमन, उतळे गुरुजी गेल्यानंतर बनशिशेट चेअरमन, 15 वर्षामध्ये संस्थेचे सभासद 425. 15 वर्षामध्ये संस्था वाढली नाही, संस्था वाढली नाही. उतळे गुरुजींनी प्रामाणिकपणाने काम करणारा तो माणूस होता, त्याला जेवढं शक्य तेवढं त्यांनी केलं. पण त्या दिवशी जे काय बोलला एक जण, ज्या संस्थेचा संचालक होता, परंतु हे संस्थेचे चेअरमन झाले, व्हाईस चेअरमन झाले, आणि यांनी दुसरा धंदा काढला. कोणता काढला? पॅन कार्ड क्लब. बरोबर ना, पल्स इंडियन काय पॅन कार्ड क्लब, लोकांना दुपटीने तिपटीने पैसे दे, इकडं कर्ज काढायला लावायचं तुम्हाला आणि तिकडं पैसे गुंतवायचे. आणि त्या असणाऱ्या लोकांना आजपर्यंत 1 रुपया त्या पॅन कार्ड आणि पल्स मधून मिळाला नाही. ती लोक थकबाकीदार राहिली, ती आजही पैसे भरत नाही, नाहीतर नावासहित याच्यात यादी आहे. आणि त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की जो अहवाल आहे तो सगळा माझ्याकडे. त्याच्यामध्ये आमच्या अनिल घोणेसारखा माणूस यांचाच मित्र त्याला कर्ज दिलं, आत्ताही त्याच्याकडे जा, आता राजू गोगरेचा उल्लेख झाला, त्याच्या भावाला कर्ज दिलं आणि ते सगळं इकडंच गुंतवलं पुढं पॅन कार्ड, त्यांना 1 रुपया माहित नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।